दिनांक 11 जानेवारी 2020 ला हिंदी साहित्य संमेलन अर्पण हॉल हिंदी मोर भवन झाशी राणी चौक येथे 1 वाजता उपस्थित मान्यवर संदीप जोशी महापौर नागपूर महानगरपालिका डॉक्टर पी शिवस्वरूप रिजनल डायरेक्टर इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ नागपूर श्रीपाद अपराजित संपादक दैनिक महाराष्ट्र टाइम्स शैलेंद्र पांडे मुख्य संपादक दैनिक सकाळ यांच्या हस्ते डॉक्टर प्रीती तोटावार यांना सन्मानित करण्यात आले आहे. गेव आवारी माजी खासदार नागपूर समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविले. डॉक्टर प्रीती तोटावार यांनी शैक्षणिक सामाजिक पर्यावरण क्षेत्रात अथकपणे कार्य केले आहे. त्यांच्या पर्यावरण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. डॉक्टर प्रीती तोटावार यांचे पर्यावरण विषयक संशोधनात्मक लेख प्रकाशित झालेले आहे. पर्यावरणीय प्रश्न व त्यांचे परिणाम, वृक्ष लागवडीचे महत्व, जल अभियान, वन्यजीव प्रदूषण विषयक प्रश्न व उपाय, पर्यावरणीय जीवनशैली यासारख्या विविध विषयांवर चर्चासत्रे व व्याख्यान मालिकेद्वारे तसेच विविध उपक्रम राबवून त्यांनी लोकांमध्ये निसर्ग संरक्षणार्थ व पर्यावरण संवर्धनाविषयक जनजागृती केलेली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना विदर्भ भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पर्यावरणाची समस्या ही स्थानिक पातळीवर न राहता ही जागतिक समस्या बनलेली आहे. आणि या जसं की आपण बघतो आहे की औद्योगिकरण आहे, प्रदूषण आहे आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा होणारा त्रास आहे. या सर्व बाबींवर जर आपल्याला उपाययोजना करायची असेल तर याकरता समर्थन फार आवश्यक आहे. तर याकरता मी संशोधन पत्रिका चर्चासत्रे आणि व्याख्यानमालिका समाज प्रबोधनाचे कार्य करत असते. पण नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास या संस्थेच्या माध्यमातून आम्ही विविध उपक्रम राबवत असतो. जसं प्लॅस्टिक मुक्तीचं अभियान आहे, जल अभियान आहे आणि प्रदर्शनी आहे यासारख्या विविध माध्यमातून आम्ही हे कार्य करत असतो. म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन करणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. ती सामाजिक जबाबदारी पार पाडण्याकरता चला आपण सतत घेऊया. पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा, देश वाचवा. एमसीएन न्यूज करता सचिन पत्रकार यवतमाळ.